मित्रांनो, हे आपलं दुसरं प्रेम, हे आपली MH14 महिंद्राची KUV100, ही आपली दुसरी गाडी. तो मित्रांनो, गाडीचं बिल आपलं आलेलं आहे सर्व्हिसिंगचं, तर टोटल कॉस्टिंग आपली झालेली आहे 4000. गुड मॉर्निंग मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं. मी आज आहे वाईल्ड कॅटमध्ये आणि आज आपण चाललो आहे पुण्याला. पुण्याला आज तसे खूप सारे कामं आहेत. एक तर आपल्या वाईल्ड कॅटची सर्व्हिसिंग करायची, दुसरं माझं एक मायक्रोसॉफ्टचा पेपर आहे, एक्झाम आहे, ती एक्झाम द्यायची. त्याच्यानंतर वेळ मिळाला तर घरी जायचं, घरी म्हणजे गावी. पण ऑब्व्हियसली ते सिच्युएशनवरती डिपेंड असेल. आपण सध्या आहोत मुंबई पुणे हायवेला आणि थोड्या वेळातच मी एक्सप्रेसवेला लागेल. सकाळची वेळ आज आहे, आज किती 21 तारीख आहे, सकाळचे 8:30 वाजलेत. आज निघायला उशीर झाला. तर प्लॅनिंग होतं सकाळी 7 वाजता निघायचं, पण काही कामं होती त्याच्यामुळे ते आवरता आवरता उशीर झाला आणि ऑलमोस्ट 8:15 झाले घरातून निघायला. लवकरच आपण एक्सप्रेस वे टच करतो. एक्सप्रेस वे लागल्यानंतर परत ट्रॅफिकचं जास्त टेन्शन राहणार नाही, पण सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे इकडं ट्रॅफिक आहे सगळं. खूप दिवसांनी आपण म्हणू शकतो की आपण वाईल्ड कॅटसोबत बाहेर चाललो आहे. युजली आपल्या सगळ्या बाईक राईड जातात आणि बापरे, आज इतकी गर्दी काय इथे, खूप जास्त गर्दी बघू शकतो. फुल लाईनच्या लाईन जाम आहेत. सो विषय हा आहे की आपल्या वाईल्ड कॅटला ऑलमोस्ट 1 वर्ष होऊन गेलं आहे आणि आजचं रनिंग आहे ऑलमोस्ट 10,184 किलोमीटर. सो 10,000 किलोमीटरला एक आपली दुसरी सर्व्हिस असते, फ्री सर्व्हिस आहे. तर कोठारी हुंडाईमधून आपण पुण्यातनं गाडी घेतली होती, आता तिथे आपण सर्व्हिसिंगसाठी चाललो आहे. कुछ तो लफडा आहे. सो कोठारी हुंडाईचं पोपडीमध्ये शोरूम आहे, आपण तिथे सर्व्हिसिंगसाठी चाललोय. ओ लवली जॅगवार, क्या बात आहे, काय दिसतीये गाडी यार, सिरियसली. जॅगवार एफ पेस असं काहीतरी गाडीचं नाव आहे, मस्त आहे. ओके, सो एनिवेज आपण कोठारी हुंडाईचं बोपडीला जे वर्कशॉप आहे तिथे गाडी सर्व्हिसिंगला देणार आहोत. आय डोंट नो यार काय कारण आहे. तर अच्छा, हां, इथे काम चालू आहे, बरोबर, सिंगल लेन झालेली आहे. इथे जे ब्रिज फ्लायओव्हर आहे तर तिथे एका लेनचं काम चालू आहे, त्याच्यामुळे ही गर्दी आहे. किती दिवस काम करणार आहे काय माहिती, दोन महिने झाले काम चालू आहे. बट स्टील एनिवेज रस्त्यात मजा येणार आहे. आपण एखाद दोन ब्रेक पण घेणार आहोत. एक तर फूड मॉलला आपला ब्रेक होईल आणि आपले ऊन हे थोडं विचित्र झालं. सो फूड मॉलला आपला एखादा ब्रेक होईल आणि एखादा असंच नॅचरल याला टेंटेटिव्हली 10-11 पर्यंत पोहोचूयात आपल्या वर्कशॉपला. कारण 10:00 शेड्यूल घेतलेलं आहे मी, पण आता आपल्याला उशीर होणारच आहे असं, पण उशिरा निघाल्यामुळं. सो बघूयात. एनिवेज वेलकम टू द स्ट्रीम, वेलकम टू द चॅनल. स्ट्रीम नाही म्हणू शकत, वेलकम टू द व्हिडिओ. आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आजची राईड आहे मुंबई टू पुणे, पुणे टू जर पुढे प्लॅन झाला तर श्रीगोंदा, नाहीतर बॅक टू मुंबई. सो थंबनेल आणि टायटलवरनं तुमच्या लक्षात येईल आपलं मुंबई टू पुणे होतंय का मुंबई टू श्रीगोंदा आणि नंतर परत मुंबई असं होतंय. तर ते आता पुण्याला गेल्यावरतीच ठरेल. बट स्टे ट्यून्ड आणि एन्जॉय करा. सो पनवेल, उरण आणि MIDC. मित्रांनो, ही मी आज जे गाडी घेऊन पुण्याला चाललो आहे सर्व्हिसिंगसाठी त्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. अर्थात गाडीची सर्व्हिसिंग वेळेवर होणं गरजेचं आहे, पण
दुसरे कारण असं आहे की आपली एक मोठी ट्रिप येणार आहे लवकरच, एक फॅमिली ट्रिप आहे, साऊथला चाललो आहे. जास्त लांब नाही आहे पण फॅमिली ट्रिप आहे म्हटल्यावरती काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे, जसं गाडी आपली व्यवस्थित असणं गरजेचं आहे. लॉंग ट्रिप म्हटलं की आपल्या गोष्टी व्यवस्थित असलेल्या कधी पण चांगलं, प्रिकॉशन घेतलेल्या कधी पण चांगलं आहे, कारण फॅमिलीसोबत असली की रस्त्याने काही प्रॉब्लेम नको. त्याच्यामुळे गाडीची सर्व्हिसिंग पण ड्यू आहे आणि लॉंग ट्रिप पण प्लॅन आहे, त्याच्यामुळे आता आपण सर्व्हिसिंगचा निर्णय घेतला आहे. सर्व्हिसिंग झाली की मग आपल्याला पुन्हा वर्षभर टेन्शन नाही, कारण साधारणतः एक दर एक वर्षाने गाडीला सर्व्हिसिंग करायला लागते, म्हणजे 10,000 किलोमीटर किंवा अशी काहीतरी रेंज आहे, प्रत्येक 10,000 किलोमीटर किंवा एक वर्ष अशा टर्म्स असतात. सो आपल्याला वर्ष पण झालं आहे आणि 10,000 किलोमीटर झालं आहे, सो आपण दोन्ही पण सोबत आलं आहे आणि त्यात लॉंग ट्रिप पण आली आहे. सो सगळ्या गोष्टी जुळून आल्यामुळं म्हटलं चला रिस्क नको, आपली सर्व्हिसिंग करून घेऊयात आणि मस्त लाईफ एन्जॉय करूयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फिरणं गरजेचं आहे लाईफमध्ये. तुम्ही असं कधी होत नाही की वेळ काढायचा आणि मग माझ्याकडे पैसे येतील मग मी वेळ काढेन आणि मी फिरायला जाईल, असं होत नाही. शक्यतो असं कधी नियोजन पण करू नका. फिरायला वेळ नसतं, फिरायला वेळ आणि पैसा दोन्ही लागत नाही, फक्त फिरायला तुमचं स्वतःचं डेडिकेशन पाहिजे, तुम्हाला स्वतःची इच्छा पाहिजे, कारण जोपर्यंत तुम्हाला मनातून वाटत नाही की आपल्याला बाहेर फिरायचं आहे तोपर्यंत काहीच होत नाही. यार विचित्र आहे यार, हे ऊन एकदम अर्धवट तोंडावरती येतं. त्या पनवेलच्या फ्लायओव्हरवरती आहोत, पनवेलचा जो म्हणजे इथनं खालून गेलं की आपण राईटला उरण पनवेलला जातो आणि सरळ सुद्धा पनवेलला जातो, पण पनवेल गावात जायला इथनं आपण उरण व्हाया पनवेल जाऊ शकतो. सध्या आपल्याला आज एक्सप्रेस वेचा रूट घेणार आहे, लवकर पोहोचायचं आहे सो गरजेचं आहे. आणि सकाळी जर आपण लवकर निघालो म्हणजे 7, 6:30, 7 तर एवढं ट्रॅफिक लागत नाही, पण आज जरा निघायलाच उशीर झाल्यामुळं थोडंसं ट्रॅफिक आपल्याला लागणार आहे आणि त्याला ऑप्शन पण नाही आहे. बट एनी हू, प्रवास आहे म्हटल्यावरती या गोष्टी आहेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. मित्रांनो, आपला एक्सप्रेस वे चालू झालेला आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस वे. सुंदर असता रस्ता, सुंदर अशी सकाळ. एक गोष्ट चांगली की एक्सप्रेस वेला तुमचं स्पीड लिमिट आहे, स्पीड लिमिट जर नसतं तर लोकांनी 200, 300, 400, 500 जसं जमल तसं गाड्या चालवल्या असत्या. ॲक्च्युली ही खूप चुकीची गोष्ट आहे, एक्सप्रेस वेला स्पीड लिमिट असणं किंवा कुठल्याही हायवेला स्पीड लिमिटमध्ये गाडी चालवणं खूप गरजेचं आहे, कारण रस्ता चांगला आहे म्हणून गाड्या किती पण पळवायच्या असं त्याचा अर्थ नसतो. तुम्ही गाड्या खूप जास्त पळून स्वतःचा जीव तर धोक्यात घालता, पण समोरच्याचाही जीव धोक्यात घालता. सो रस्ता आहे, चांगला आहे, फक्त त्याचा म्हणजे आनंद घ्या, फक्त पळवायचं म्हणून गाड्या पळवू नका, सुरक्षित गाड्या चालवा आणि एक्सप्रेस वेचा आनंद घ्या.
आपण कदाचित फूड मॉलला ब्रेक घेऊयात. आपला फूड मॉलला एक ब्रेक होईल. पहिला टोल नाका आला आहे. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से. चलो यार काय टाइम पास लावलाय. मित्रांनो आपण थांबलो होतो या फूड मॉलला, थोडस ब्रेकफास्ट आणि एक कप चहा आपण घेतलेला आहे. आपली वाईल्ड कॅट आता इथून पुढचा प्लॅन आहे डायरेक्टली आपला ब्रेक होणार आहे सर्व्हिस सेंटरला. कोठारी हुंडाई पुण्यात आपण जाऊन ब्रेक घेणार आहे. तिथं आपल्याला ही गाडी सर्व्हिसिंगला द्यायची आणि आपली दुसरी गाडी आपली येणार आहे आपली महिंद्रा KUV, तर ती घेऊन मग आपल्याला बाकीचे कामं करायचे आहेत. आपण इथे थांबलो होतो शॉर्ट ब्रेक, गाडीला पण थोडासा आराम आणि आपणही थोडंसं फ्रेश झालो, चहा पिल्यानंतर जरा बरं वाटतं. पुढचा जर्नी कंटिन्यू करूयात. सकाळी निघायला उशीर झाल्यामुळे आपल्याला थोडासा पोहोचायला उशीर होणार आहे, बट इट इज ओके. मित्रांनो आपण ऑलमोस्ट पोहोचलेलो आहोत पुण्याच्या नवी सांगली एरियामध्ये. इथनं आपल्याला आता भोसरीतला फ्लायओव्हर घ्यायचा नाही घ्यायचा तर ते तिथं गेलो बघूयात. आणि तिथनं राईट घेऊन आपल्याला खडकी साईडला जायचं आहे. सो जुने दिवस आठवले, मी इथे ह्या एरियामध्ये ऑलमोस्ट 8 ते 10 वर्ष होतो. हा माझा रोजचा जाण्यायेण्याचा रस्ता होता काही दिवस. त्याच्यानंतर मी येरवड्यामध्ये जात होतो बिझनेस बेला. त्याच्यानंतर कल्याणीनगरला मी 2-3 वर्ष गेलो. सो पुण्यात तशा खूप साऱ्या आठवणी आहेत. पुण्यात बऱ्याचशा आयुष्यातल्या बऱ्याचशा गोष्टी झाल्या, म्हणजे चांगले वाईट खूप सारं पुण्यात शिकायला मिळालं आणि पुण्याने खूप काही दिलं असं मी म्हणू शकतो. पुण्यात मी अजूनही असंही म्हणेन की पुण्याने एक नवीन आयुष्य दिलं मला. आणि पुण्यात आल्यापासून बऱ्याचशा घडामोडी झाल्या आयुष्यामध्ये. एकंदरीत काय तर पुणे आयुष्याला एक वळण देणारं शहर ठरलं माझ्यासाठी आणि माझं आवडत्या शहरांपैकी पुणे हे एक आहे. कारण पुण्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी झाल्या. जे लोक मला पर्सनली ओळखतात त्यांना माहिती आहे पुण्यामध्ये किती आपण स्ट्रगल केला, काय काय गोष्टी आपल्याला सहन करायला लागल्या आणि अँड व्हॉट नॉट. पण पुण्याचा अनुभव चांगला आहे. पुण्यात एक चांगलं राहण्यासारखं शहर आहे. पुण्याचं इन्व्हायरमेंट पण चांगलं आहे. पुण्यामध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण भरपूर आहेत. सो यही है जो है, जिंदगी की कहानी है जो भी है यही है. अरे कुठे आहे? अच्छा इथे.
किलोमीटर बता दीजिए, चाबी उसमें रहने दीजिए। किलोमीटर है 10,312। 10,312। ठीक है, मैं पहले अंदर मिलके आता हूँ। चाबी रहने दीजिए इधर। मित्रांनो, सध्या आपण आहोत भोसरीमध्ये। आता आम्ही इथं मिसळ स्पॉटला मस्त अशी मिसळ खाल्ली। इथं काहीतरी नवीन ओपनिंग होते, मे बी हां सुदामाचे पोहे। हा आपला चहाचा स्पॉट आहे नेहमीचा, म्हणजे मी इथं जेव्हा राहिलो होतो तेव्हा कायम यायचं चहा प्यायला। हा भोसरीचा एरिया आणि इथला चहा खूप सुंदर मिळतो। इथनं आपल्याला जायचं आहे आता आरटीओ ऑफिसला। आरटीओ ऑफिसमध्ये आपल्या दाखवतो तुम्हाला एक मिनिट, आपली ही जी लाल कलरची गाडी आहे त्या गाडीचं ओनरशिप ट्रान्सफर करायचंय। I want to reach 1,000,000 likes. खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। आपण आहोत शाहू छत्रपती शाहू महाराज पक्षी विहार केंद्र, पुणे महानगरपालिकेचं एक छोटंसं गार्डन आहे। भिंतीवर काढलेले सुंदर असे चित्र, गणपती बाप्पा मोरया। हॅलो 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 कर हॅलो कर तो मित्रांनो आपल्या सोबत आहेत सौरव, त्यांनी आपल्या गाडीचं म्हणजे आपली सर्व्हिस ॲडवायझर आहेत आणि त्यांनी आपल्या गाडीचं काम केलं आहे, तर ते आपल्याला डिटेलमध्ये सांगतील आपण गाडीमध्ये काय काय केलेलं आहे आणि सर्व्हिसिंगमध्ये त्यांनी काय काय कव्हर केलं आहे। क्या बात आहे। मध्ये सर प्रथम आपलं गाडी डिझेल आहे,